वेलकम बॅक टू ई क्लास आज आपण बघणार आहोत ऍडव्हान्स एक्सेल तर ऍडव्हान्स एक्सेलमध्ये आज आपण बघणार आहोत ऍडव्हान्स फिल्टर काया है, आपन है, आता नॉर्मली एक्सेलमध्ये आपण बेसिकली फिल्टर काय आहे ते आपण बघितले आहे पण आता ऍडव्हान्स फिल्टर काय आहे ते आपल्याला बघायचं आहे चला तर मग आता प्रॅक्टिकलीच बघूयात की कसं करायचं आहे आता आपल्याकडे एवढा मोठा डेटा आहे ऑफकोर्स जर आपल्याला काहीतरी डेटा जर शोधायचा असेल तर आपण काय करू शकतो फिल्टरने काय करू शकतो सगळ्या गोष्टी आपण शोधू शकतो मग आता फिल्टर कसं लावतो म्हणजे समजा आता आपण इथून सिलेक्ट करायचं आता सिलेक्ट करायचं म्हणल्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची बरं का सिलेक्शनला इथून सुरुवात करायची नाहीये आपल्याला तर इथून आपल्याला सुरुवात करायचं सिलेक्शनला अप टू खालपर्यंत जेवढं आपल्याला आहे आपला डेटा तिथपर्यंत आपल्याला सिलेक्शन करायचं एवढ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या ओके okay, आणि आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्या गोष्टींना आता फिल्टर लावायचे मग त्यामुळे आपण काय करूयात पूर्ण जो डेटा आहे जो आता आपण मी ज्या प्रकारे तुम्हाला सिलेक्शन सांगितलं होतं त्या प्रकारे करायचे किंवा दुसरी मेथड अशी आहे की समजा तुम्ही इथे क्लिक केलं ओके आणि क्लिक करून तुम्ही शिफ्ट की प्रेस करायचे कीबोर्ड कीबोर्डवरचं कोणती की प्रेस करायची आहे तुम्हाला शिफ्ट की तुम्ही प्रेस करायची आहे आणि तुमचा डेटा जिथे आहे तिथे तुम्हाला काय आहे जिथे तुमचा डेटा संपतोय तिथपर्यंत तुम्हाला काय करायचं की प्रेस करून ठेवायचं आता तर बघूयात मी मी कसं दाखवते ओके सो आता इथे तुम्हाला शेवटी यायचं आहे आणि इथे पुन्हा काय करायचं आहे की करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही डेटा सिलेक्ट करू शकता किंवा रायदर तुम्ही पूर्ण जो आहे तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही असा अशा पद्धतीने देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता तर दोन्ही वेनी आहे तुम्ही करून बघा ओके okay. so, सो इथे डेटा आपला सिलेक्ट झाला आहे तर तुम्हाला मध्ये इथे शॉर्ट अँड मध्ये तुम्हाला दिसून येतं की बाबा इथे तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन आहे किंवा मध्ये जर तुम्ही बघितलं की ते तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन दिसतोय दोन्ही तेच आहे फक्त त्यांची पोजिशन थोड्या थोड्या वेगवेगळ्या ठिकाणी दिलेत पण त्यांचं जे काम आहे त्यांचं जे वर्क करतं ते सेमच आहे आपण फिल्टर करूया तर फिल्टर अशा पद्धतीने आपण बघितलं आता इथे बघू शकतो की आता कोर्समध्ये समजा इथे सिलेक्ट केलं तर इथे फक्त क्लिकवाले जे आहे त्यांना ओके केलं की असं आपण सॉर्ट होतो पण मला आता काय करायचंय मला इथल्या इथे नाही करायचंय मला काय करायचंय डेटा जो आहे तो मला असा शॉर्ट डेटा झाला इथे पण मला हा माझा डेटा पण दिसला पाहिजे पण दुसरीकडेच मला एक सॉर्ट झालेला पाहिजे जो डेटा मला समोरही पाहिजे म्हणजे हा जो कोणता मोठा डेटा आहे मी आता इथे फिल्टर ऑफ करते आता माझा हा मोठा डेटा माझ्या डोळ्यासमोर यावा पण त्यातल्या त्यात मला छोट्या छोट्या गोष्टी घेऊन त्यांच्यामध्ये फिल्टर लावून मग मा मला माझा काही रिझल्ट बघायचा आहे ते मी बघू शकते मग आता ते कसं पद्धतीने करायचंय तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे डेटा मध्ये ऍडव्हान्स इथे तुम्हाला दिसतंय इथे तुम्हाला ऍडव्हान्स फिल्टरचा ऑप्शन दिसत आहे तर तुम्ही ऍडव्हान्स फिल्टरमध्ये यायचंय मग इथे तुम्हाला विचारलंय की इथे ऍक्शन काय आहे फिल्टर द लिस्ट इन अ प्लेस म्हणजे तुम्हाला इथेच प्लेस करायचंय का मग नाही आपल्याला इथं काय करायचंय कॉपी टू द अनादर लोकेशन म्हणजे आपण इथल्या इथेच करणार आहेत का परत नाही आपल्याला दुसरीकडे करायचंय बरोबर आहे की नाही मग आपण कॉपी टू द अनादर लोकेशन आपण चूज केलेला आहे का तर आपल्याला जो आपल्याला जे काही फाइंड आउट करायचं आहेत गोष्टी ते आपण काय करूयात अनादर लोकेशनवरती करायचंय मला इथे लिस्ट लिस्ट रेंज दिसते तुम्हाला मग तर लिस्ट रेंज ऑफकोर्स तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे इथून सिलेक्ट करायचं आहे ओके आता ऑलरेडी हा तुम्हाला इथे सिलेक्ट झालेला दिसतोय पूर्ण डेटा इथे तुम्हाला डॉटेड लाईन दिसत आहे तुम्ही बघू शकता अदरवाइज तुम्ही मॅन्युअली म्हणजे डायरेक्ट हाताने पण तुम्ही सिलेक्ट करू शकता बर आता दुसरी गोष्ट इथे तुम्हाला विचारली आहे की क्रायटेरिया रेंज आता इथं क्रायटेरिया रेंज काय आहे ते बघू मी आता क्लोज करते म्हणजे क्रायटेरिया रेंज तुम्हाला आता सांगते आता तुम्हाला इथे समजा इथे फी स्टेटस बघायचा आहे ओके आणि त्याचं ते त्याचं जे लर्निंग आहे ते कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे ते देखील बघायचंय म्हणजे तुम्हाला काय करायचंय हे फी स्टेटस जे आहे तुम्हाला काय करायचे कॉपी करायचंय आणि तुम्हाला कुठे पेस्ट करायचंय इथे खाली जे आहे ते पेस्ट करायचंय बरं मी आता हे कॉपी पेस्ट का केलं का तर आपले जे स्पेलिंगची जी मिस्टेक आहे ती न होण्यासाठी म्हणजे तो क्रायटेरिया जो आहे आपला जो येणार आहे तो आपल्या त्या क्रायटेरिया चुकू नये म्हणून आपण हे काय करतो डिरेक्टली जे हेडिंग्स आहेत ते हेडिंग्स आपल्याला काय करायचे आहेत आपल्याला इथे त्याची काय करायची कॉपी पेस्ट करायची आहे का तर आपला डेटा चुकूनही चुकला नाही पाहिजे ओके मग आता याच्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला तुमचा डेटा आता तुम्हाला इथे लॉजिक लावायचं की काय लॉजिक लावायचं तुम्हाला एक तर तो मुलगा काय पाहिजे पेड पाहिजे ओके आणि त्या मुलाचं काय पाहिजे आपल्याला आता इथे बघू शकता पेड आणि त्याचं काय पाहिजे आपल्याला स्टेटस जे आहे ते कंप्लीट आणि किंवा इनकम्प्लीट म्हणजे completed पाहिजे आपल्याला मग अशा पद्धतीने आपण लावू शकतो बर आता आपल्याला जेव्हा आपण संख्या लिहितो ती डिरेक्टली आपण तुम्हाला ग्रेटर दॅन दाखवायची का लेस दॅन दाखवायची का ग्रेटर दॅन इक्वल टू दाखवायचे हे सगळे लॉजिक तुम्ही बघू शकता पण मला इज इक्वल टू पेड पाहिजे आणि लर्निंग त्यांचं जे आहे ते मला कम्प्लिटेड पाहिजे मग आता मी इज इक्वल टू म्हणजे बरोबर ते मला काय पाहिजे पेड पाहिजे आता मी नेहमी तुम्हाला एक्सेल मध्ये सांगत आलेली आहे जेव्हा पण आपण इज इक्वल टू किंवा मध्ये शब्द यूज करत असतो ओके okay. शब्द यूज करत असतो तर त्याला नेहमी डबल इन्वर्टेड कॉमा मध्येच लिहायचं असतं म्हणून डबल इन्वर्टेड कॉमा आणि त्याचं जे स्टेटस आहे ते काय करायचं आपल्याला पेड म्हणून त्याचं जे काही स्पेलिंग आहे ते व्यवस्थित टाईप करायचे आहे आणि एंटर करायचं आहे सेम थिंग इथं इज इक्वल टू डबल इन्वटेड कॉमा कंप्लीटेड ओके okay? अशा पद्धतीने तुम्ही केलं आणि इज इक्वल टू ओके एंटर मग आता आपण क्रायटेरिया आता पुन्हा काय करूयात सेम वे आता आपला क्रायटेरिया इथे झालेला आहे मग आता तुम्हाला पुन्हा काय करायचंय ऍडव्हान्स ॲडव्हान्स फिल्टरला जायचंय ऍडव्हान्स ॲडव्हान्स फिल्टरला जाऊयात आपण मग कॉपी टू द अनादर लोकेशन करायचंय त्यानंतर तुमची लिस्ट रेंज आहे आणि ही लिस्ट रेंज इथूनच सुरुवात करायची आहे आपल्याला ओके okay. बघा या अशा पद्धतीने तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करू शकता कारण की हेडिंग्स आपले व्यवस्थित आले पाहिजे बरं का जेव्हा आपण सिलेक्शन करतो तेव्हा हेडिंग्स इम्पॉर्टंट आहेत ओके हा आपला झाला सिलेक्ट डेटा आता क्रायटेरिया रेंजमध्ये यायचं आहे तर क्रायटेरिया रेंज, रेंज आपण कुठे दिली इथे दिली की नाही मग आता तो क्रायटेरिया रेंज आपण सिलेक्ट करूयात केला आणि कॉपी टू कुठे करायचं आहे तुम्हाला या शीटवर आहे इथे करायचं आहे का नवीन शीटवर आहे हे तुमच्यावरती आहे आता मला हे इथूनच सुरुवात करायची आहे म्हणून मी इथे सिलेक्ट केलं फक्त तिथे सिलेक्शन करायचं आहे ओके आणि काय करायचं तुम्हाला ओके करायचं आहे मग आता बघूयात खाली जर तुम्हाला बघितलं इथे आपलं झालेलं आहे आणि कम्प्लिटेड इथे फक्त पेड़ बघा इथं फक्त पेड़ आणि चेच लोक दिसत आहेत इनकम्प्लिटेड इन लोक आपल्याला इथे दिसत नाहीये तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो यातल्या यात, यात आपण अ आ... ऍडव्हान्स फिल्टरनी सगळ्या गोष्टी आपण फिल्टर आउट काढून आपण अशा गोष्टी आपण बघू शकतो मग आता रिझल्ट काढताना वगैरे पण आपण या गोष्टी करू शकतो किंवा एम्प्लॉईचं स्टेटस वगैरे आपण जर करत असू तर तिथे तिथेही आपण अशा पद्धतीने ॲडव्हान्स फिल्टर लावू शकतो आता त्यातल्या त्यात जर तुम्ही इथे बघितलं की मला इथं रिझल्टही हवाय हा मग आपण साठी काय करूयात आता मुलं काय पाहिजे मला पास पाहिजे त्यातले त्यात काय पाहिजे पास पाहिजे मला फेल पण नको आहे आणि वाले पण नको आहेत तर आता इथे मी कंट्रोल सी करून कॉपी है, ओके आणि इथे पेस्ट करते क्राइटेरिया सोबत ओके तर अशा पद्धतीने आपण करूया एकच मिनिट कंट्रोल सी आणि आपण इथे कंट्रोल वी नी पेस्ट करूयात ओके आणि मुलं कशी पाहिजे आपल्याला पाच पाहिजे तर पाच ओके आता याच्यामध्ये काय करायचंय आता इथे काय फिल्टर नाही झालेलं आहे आता हा डेटा आम्ही काय करते डिलीट करते कारण आपल्याला पुन्हा एक नवीन फिल्टर लावायचंय आहे बरोबर आहे आता डिलीट केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने डिलीट करू शकता क्लिअर अँड क्लिअर ऑल म्हणू शकता तर सगळं जाऊ शकतं ते आता पुन्हा काय करायचंय तुम्हाला डेटामध्ये जायचंय ऍडव्हान्समध्ये जायचंय जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे पुन्हा ती सेल रेंज जी आहे तुम्हाला लिस्ट रेंज कॉपी टू द अनादर लोकेशन फर्स्ट अँड मॅन्युअली इथे सिलेक्ट करू शकता सॉरी आता पुन्हा आपण करू शकतो इथे हा तर आता आपण काय करायचंय हा डेटा जो आहे तो मॅन्युअली तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट करायचंय विथ हेडिंग्स हेडिंग्सनुसार आपल्याला इथे सगळं आलं पाहिजे व्यवस्थित आणि आता आपल्याला इथे सगळं सिलेक्शन करायचं सिलेक्शन आपलं झालेलं आहे आणि ते कॉपी टू द अनादर लोकेशन हे जे काय आहे ते डिलीट करायचं आपल्याला आता क्रायटेरिया रेंज आपण इथे खाली वेगळी लिहिलेली आहे सो इथे क्रायटेरिया रेंज आपण इथे दिलेलं आहे म्हणजे फी स्टेटस पेड आला पाहिजे त्याचं लर्निंग जे आहे ते कम्प्लिटेड आला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो पास आला पाहिजे ओके आपण हे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर कॉपी जे कॉपी केलेलं आहे ते इथे जो वेगळा डेटा येत असेल ते ठीक आहे अदरवाइज तुम्ही चूज करू शकता आता मी इथून चूज करते आणि ते ओके ओके म्हणते ओके म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पेड कंप्लीटेड चे सगळे आपल्याला दिसत आहेत आणि इथे फक्त फक्त पास वालेच दिसत आहे रिझल्ट म्हणजे इतके इतके विद्यार्थी इथे काय झालेले आहेत पास झाले आणि त्यांची फी पण पेड आहे आणि ते कंप्लीटेड पण त्यांचं लर्निंग जे आहे ते कंप्लीटेड इथे आपल्याला झालेलं दिसते बर अजून यातल्यात आपल्याला जर करायचं झालं तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की कि किती मुले आहेत मुली किती आहेत तर आपण जेंडर हां जेंडरही करू शकतो म्हणजे मुलं किती मुलं पास आहेत किती मुली आ, आ, पास आहेत तर आपण तेही काढू शकतो ओके तर आपण इथे जेंडर घेतलं आणि इथे पेस्ट केलं आणि आपण काय करूयात इज इक्वल टू पहिलं आपण मुलांचं काढूयात तर मेल असं टाकूयात ओके आणि एंटर करू सेम थिंग आपल्याला जर तुम्हाला डेटा आहे ठेवा किंवा दुसऱ्या मध्ये तुम्हाला पाहिजे तर तसं तुम्ही करू शकता होम मध्ये जायचंय क्लिअर ऑल करायचे आता सेम थिंग आपल्याला तसंच करायचंय डेट मध्ये जायचंय मध्ये जायचंय इथे कॉपी टू द अनादर लोकेशन आणि फर्स्ट थिंग जे आहे ते तुम्हाला इथे मॅन्युअली सिलेक्ट करायचे सगळ्या गोष्टी ओके मग या मॅन्युअली सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या आपला डेटा पूर्ण सिलेक्ट झालेला आहे इथे सेम uh, आता आपल्याला क्रायटेरिया बघायचं आहे किती मुले पास झालेली आहेत ज्यांचं पेड आहे कंप्लीटेड आहेत पास पण आहेत आणि पण ते मुले आहेत बॉईज मग ह्यांचा हा डेटा मी सिलेक्ट करते आणि इथे कॉपी इथून मला हवंय आणि इथे ओके म्हणते आता इथे फक्त जेंडर आपल्याला इथे मेल मेल दिसत आहे म्हणजे एवढी मुलं काय झालेली आहेत पास झालेली आहेत अशा पद्धतीने आपण ॲडव्हान्स फिल्टर च्या मदतीने एवढ्या मोठ्या डेटामधून आपण सगळं सॉर्ट आउट करू शकतो तर अशा पद्धतीने आज आपण ऍडव्हान्स एक्सेलमध्ये ऍडव्हान्स फिल्टर बघितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल तोपर्यंत तो स्टेट युन